कोरोनाच्या महासंकटाने हाहाकार माजवला आहे. संसर्गजन्य असलेल्या या विषाणूमुळे माणसे एकमेकांपासून दूर जाऊ लागली. अशाही धीरगंभीर परिस्थितीत मात्र महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील एका तरुणाने या महासंकटात माणुसकीची मशाल कायम ठेवली. यावेळी तेलंगणातून महाराष्ट्राच्या सीमेवर आलेल्या हजारो मजुरांना मदतीचा हात दिला. कोरोनाला हरविण्यासाठी आपले वॅरियर्स दिवसरात्र एक करत होते. अशावेळी पोडसा येथील हा तरुण प्रशासनाच्या मदतीला धावून गेला. या संकटकाळातील मदतीची दखल प्रशासनाने घेतली. राज्याच्या सीमेवरील पोडसा गावचे उपसरपंच देवीदासचा आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री विजय वडेट्टीवारांकडून सन्मान करण्यात आला. पोडसा येथील देवीदास सातपुते या तरुणाने मुख्य मार्गालगत असलेल्या आपल्या व्यवसायाची खोली आणि परिसरातील जागा मजुरांसाठी मोकळी केली. संकट काळात प्रशासनाला मदतीचा हात देत तब्बल 6 दिवस हजारो मजुरांना घास भरविला. हजारो मजूर सीमेवर आल्याचे समजताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा पोडस्यात धावली. यावेळी लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी देखील देवीदासचे कौतुक केले. पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून गावोगावच्या हजारो मजुरांना पोहोचविण्यात आले. या मोहिमेत हजारो मजुरांसाठी देवीदास सातपुते हे खऱ्या अर्थाने देवदूत ठरले. मजुरांसाठी देवीदासने स्वतःचे 15 क्विंटल तांदूळ, 150 लिटर तेल व जेवणासाठी लागणारे साहित्य 6 दिवस पुरविले. एवढेच नव्हे तर यावेळी कर्तव्यावर असलेल्या आरोग्य यंत्रणेतील 50 हून अधिक कर्मचाऱ्यांना सतत 6 दिवस जेवणाची सोय केली. संकट काळातील देवीदासच्या या मदतीची दखल प्रशासनाने घेतली. सीमेवरील पोडसा गावचे उपसरपंच देवीदासचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देत सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या महामारीमध्ये जे महाराष्ट्रातील जी काही मिरची तोडण्यासाठी तेलंगणामध्ये जे मजूर गेले होते ते 1 मे ते 15 मे पर्यंत 20 ते 25 हजार किंवा 35 हजारच्या वर मजूर आले आणि त्या मजुरांची सेवा करण्याकरिता पूर्ण प्रशासन, आमदार, खासदार, मंत्री व सर्व प्रशासन इथं होतं आणि मी पण होतो आणि माझ्याकडून त्या मजुरांना जेवढी सेवा करता येते तेवढी सेवा करण्याचं काम मी केलेलं आहे आणि जे काम केलं त्या कामाचं फळ म्हणून काल मला 15 ऑगस्टच्या दिवशी माझा गौरव केला, माझा सन्मान केला. मी प्रशासनाचं व मंत्री महोदयाचं मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो आणि अशीच संधी माझी समोर चालू राहील आणि असंच काम माझं चालू राहील. मला गरिबीची जाणीव आहे आणि जे गरिबाची सेवा करायला मला मिळाली ती संधी पुन्हा उपलब्ध व्हावा हे माझे योग आणि माझे नशीब समजतो.